डियर फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। माझ्या यूट्यूब चैनल वर अपना सर्वांचे स्वागत आहे। आई एम मिस्टर संतोष मिसाळ, असिस्टंट टीचर, रेसिडेंशियल हाईस्कूल, शेवगाव। डू वॉच माय व्हिडिओज टू लर्न इंग्लिश, इंग्रजी अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी। या चॅनलवरील व्हिडिओज शेवटपर्यंत पहा। अँड इफ यू लाईक धिस व्हिडिओ, डोंट फरगेट टू सबस्क्राईब इट अँड प्रेस द बेल आयकन सो दॅट यू विल गेट द नोटिफिकेशन्स ऑफ माय न्यू व्हिडिओज। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत घटक लँग्वेज स्टडी, आणि आज आपला उपघटक आहे पार्ट्स ऑफ स्पीच, प्रोनाऊन। व्हॉट इज अ प्रोनाऊन? प्रोनाऊन म्हणजे काय? प्रोनाऊन इज अ वर्ड यूज्ड इन्स्टेड ऑफ अ नाऊन, नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय। आता आपण पाहू काइंड्स ऑफ प्रोनाउन्स, म्हणजे सर्वनामाचे प्रकार। सर्वनामाचे खालील प्रकार आपणास सांगता येतील। वन, पर्सनल प्रोनाउन्स, म्हणजे पुरुषवाचक सर्वनामे। टू, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स, प्रश्नार्थक सर्वनामे। थ्री, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स, दर्शक सर्वनामे। फोर, इनडेफिनिट प्रोनाउन्स, अनिश्चित सर्वनामे। फाईव्ह, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स, आत्मवाचक सर्वनामे। सिक्स, रिलेटिव्ह प्रोनाउन्स, संबंधी सर्वनामे। अँड सेवन, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स, म्हणजे व्यक्तिदर्शक सर्वनामे। पहिला प्रकार पर्सनल प्रोनाउन्स, पुरुषवाचक सर्वनामे। देर आर थ्री काइंड्स ऑफ पर्सन्स। फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष। प्रोनाउन्स आय अँड वी आर द पर्सन स्पीकिंग, हे दोन्ही सर्वनाम बोलणारे व्यक्ती दर्शवणारे आहेत। अँड दे आर इन सब्जेक्टिव्ह फॉर्म, म्हणजे ती क्रियापदाच्या कर्त्याच्या ठिकाणी येतात, त्यालाच आपण सब्जेक्टिव्ह केस, प्रथमा विभक्ती असं देखील म्हणतो। सेकंड पर्सन प्रोनाऊन यू, द्वितीय पुरुषी जो काही सर्वनाम आहे यू, धिस इज द पर्सन स्पोकन टू, ज्याला आपण बोलत असतो असा व्यक्ती म्हणजे सेकंड पर्सन प्रोनाऊन। And third person pronouns, he, she, it and they are the persons spoken of, ज्यांच्याविषयी बोललं जातं ते सर्व प्रोनाउन्स म्हणजे थर्ड पर्सन प्रोनाउन्स। मग तो पुरुष असेल तर त्यासाठी आपण ही हे सर्वनाम वापरतो, स्त्री असेल तर शी वापरतो, किंवा एखादी वनस्पती, प्राणी अथवा छोटं बाळ असेल तर इट वापरतो, आणि हेच जर अधिक संख्येने असतील तर आपण ते सर्वनाम वापरतो। ज्यावेळी आपणास क्रियापदाच्या कर्माच्या ठिकाणी याचा वापर करायचा असतो, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह केस असे देखील म्हणतो, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स ज्यांना आपण बनवत असतो, त्यावेळी आयचं रूपांतर आपण मीमध्ये करतो, वीचं रूपांतर असमध्ये करतो, यू मात्र आहे तसाच राहतो, यूचं रूपांतर यूमध्येच करावं लागतं, त्यात काही बदल होत नाही। हीचं रूपांतर हिनमध्ये करतो, शीचं रूपांतर आपणास हरमध्ये करावं लागतं, इटच्या जागी देखील इट हेच सर्वनाम वापरावं लागतं, देच्या जागी आपण देम हे सर्वनाम वापरतो। आणि ज्यावेळी आपणास पोझेसिव्ह फॉर्म वापरायचा असतो, म्हणजे एखादी वस्तू आपल्या मालकीची आहे असं आपलं दाखवायचं असतं, त्यावेळेस आपण आयच्या जागी माय किंवा माइंडचा वापर करतो। धिस बुक इज माइन, धिस इज माय बुक, अशा पद्धतीने आपण त्याचा वापर करतो। वीच्या जागी पोझेसिव्ह फॉर्ममध्ये अवर किंवा अवर्स हे रूपे आपण वापरतो। यू साठी मात्र योर्स हे एकच रूप वापरतो, या ठिकाणी अपॉस्ट्रॉफीचा वापर करावा लागत नाही। हीच्या जागी आपण हीज हे रूप वापरतो, शीच्या जागी हर किंवा हर्स हे रूपे आपण वापरतो, इटच्या जागी इट्स हेच रूप वापरतो, आणि देच्या जागी देअर किंवा देअर्स हे रूप आपण वापरतो। हे सर्व पर्सनल प्रोनाउन्स आहेत। पुढचा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स, प्रश्नार्थक सर्वनामे। दे आर यूज्ड फॉर आस्किंग क्वेश्चन्स, प्रश्न विचारण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो। फॉर एक्झाम्पल, हूज इज धिस बुक, हू इज दिअर, या दोन्ही वाक्यामध्ये अधोरेखित केलेले शब्द हूज आणि हू हे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत। याशिवाय होम, हूज, विच, वॉट इत्यादी प्रश्नार्थक सर्वनामे असतात। त्यानंतरचा प्रकार आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स,
म्हणजे दर्शक सर्वनामे, दे पॉइंट आउट द ऑब्जेक्ट्स, ते वस्तूचा निर्देश करतात. फॉर एक्झाम्पल, धिस इज अ बुक, दीज आर न्यू नोटबुक्स, दॅट इज द पोस्ट ऑफिस, दोज आर सिंगिंग बर्ड्स. या सर्व वाक्यामध्ये अधोरेखित केलेले शब्द धीस, दीज, दॅट, दोज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. यामध्ये धीस अँड दॅट आर द सिंग्युलर प्रोनाउन्स, धीस आणि दॅट हे एक वचनी सर्वनामे आहेत. दीज अँड दोज आर प्लुरल प्रोनाउन्स, दीज आणि दोज हे अनेक वचनी सर्वनामे आहेत. धीस अँड दीज रेफर टू द निअरेस्ट थिंग्स, धीस आणि दीजचा वापर जवळच्या वस्तूचा निर्देश करण्यासाठी होतो. तर दॅट अँड दोज रेफर टू द फारदेस्ट थिंग्स, तर दॅट आणि दोज यांचा वापर दूरच्या वस्तूचा निर्देश करण्यासाठी होतो. यानंतर पुढचा प्रकार आहे इनडेफिनेट प्रोनाउन्स, म्हणजे अनिश्चित सर्वनामे. दे रेफर टू पर्सन्स ऑर थिंग्स इन जनरल, ते व्यक्ती आणि वस्तूंचा सामान्य संदर्भ देतात. दे डू नॉट रेफर टू एनी पर्सन ऑर थिंग इन पर्टिक्युलर, ते कोणत्याही एका विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूचा उल्लेख करत नाहीत. फॉर एक्झाम्पल, समबडी हॅज स्टोलन माय वॉच. समबडी शब्दावरून कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख होत नाही. सेकंड एक्झाम्पल, नोबडी वॉज प्रेझेंट डिअर, वन मस्ट नॉट प्रेज वन सेल्फ, फ्यू एस्केप्ड अनहर्ट. या सर्व वाक्यामध्ये अधोरेखित केलेले शब्द समबडी, नोबडी, वन आणि फ्यू हे शब्द कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूचा संदर्भ देत नाहीत, म्हणून ते इनडेफिनेट प्रोनाउन्स आहेत. याशिवाय समबडी, एनी वन, एनीबडी, एव्हरी वन, एव्हरीबडी अशी इतरही काही अनिश्चित सर्वनामे म्हणजे इनडेफिनेट प्रोनाउन्स आहेत. पुढचा प्रकार आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स, म्हणजे आत्मवाचक सर्वनामे. दे रेफर टू द सेम पर्सन ऑर थिंग ॲज द सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब. ही सर्वनामे त्या वाक्यातील सब्जेक्टच्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा संदर्भ देतात. दे आर यूज्ड ॲज द ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब, क्रियापदाचे कर्म म्हणून त्याचा वापर करण्यात येतो. फॉर एक्झाम्पल, आय हर्ट माय सेल्फ, वी हर्ट अवर सेल्व्स, ही हर्ट हिमसेल्फ, दे हर्ट देमसेल्व्स. या वाक्यामध्ये अधोरेखित केलेले माय सेल्फ, अवर सेल्व्स, हिमसेल्फ, देमसेल्व्स हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आहेत. आणि याशिवाय आपणास हर सेल्फ, इट सेल्फ, युअर सेल्फ, युअर सेल्व्स असेही काही रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स सांगता येतील. यानंतर पुढचा प्रकार आहे रिलेटिव्ह प्रोनाउन्स, म्हणजे संबंधी सर्वनामे. इट रेफर्स टू सम नाउन्स गोईंग बिफोर, वाक्यात पूर्वी आलेल्या नामाचा संदर्भ देण्याचं काम ते करतात. फॉर एक्झाम्पल, आय हॅव फाऊंड द पेन विच आय हॅड लॉस्ट, आय मेट योगेश हू हॅड जस्ट रिटर्न्ड. या दोन्ही वाक्यामध्ये अधोरेखित केलेले शब्द विच आणि हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. याशिवाय दॅट, हुम, हूज असेही इतर काही रिलेटिव्ह प्रोनाउन्स असतात. यानंतर पुढचा प्रकार आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स, म्हणजे व्यक्तीदर्शक सर्वनामे. ईच, आयदर, नायदर आर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स. ईच, आयदर अँड नायदर हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स आहेत. दे रेफर टू पर्सन्स ऑर थिंग्स वन ॲट अ टाईम, ते एका वेळी एकाच व्यक्तीचा किंवा वस्तूचा संदर्भ देतात. दे आर ऑलवेज सिंग्युलर, ते नेहमी एकवचनी असतात. अँड दे आर ऑलवेज फॉलोड बाय सिंग्युलर व्हर्ब, आणि त्यानंतर येणारं क्रियापद हे देखील एकवचनी असतं. फॉर एक्झाम्पल, ईच ऑफ द बॉईज गेट्स अ प्राईज, नायदर ऑफ द ॲक्युझेशन्स इज ट्रू, आयदर ऑफ यू कॅन गो. विद्यार्थी मित्रांनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि या चॅनलवर पुढे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.